नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। कमिशन घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती। बोगस चालांद्वारे राशन दुकानदारांच्या कमिशन मधून अतिरिक्त रक्कम कपात करून कमिशन घोटाळा झाल्याचे प्रकरण तालुक्यात उघडकीस आले होते। सदर प्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाने दखल घेत चौकशीचे आदेश निर्गमित केल्याची माहिती देण्यात आली आहे। सदर माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून प्रस्तुत प्रतिनिधीला दिली असून या घोटाळ्याच्या चौकशी आदेशाने प्रचंड खळबळ उडाली असून मोठे घबाड उजेडात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे। प्राप्त माहितीनुसार गत काही महिन्यात लाखांदूर तहसील अंतर्गत तालुका अन्न पुरवठा विभागातील एका अनधिकृत संगणक परिचालकाने बोगस चालांद्वारे दरमहा 1000 रुपयाची अतिरिक्त रक्कम कमिशन मधून कपात करून राशन दुकानदारांना लुबाडल्याची जोरदार चर्चा करण्यात आली। सदर चर्चेची दखल घेत VND न्यूज नेटवर्कने सदर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी वृत्तमालिकेतून लावून धरली। सदर वृत्तमालिकेची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी येथील तहसीलदारांना एका पत्रान्वये वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान येथील एका अनधिकृत संगणक परिचालकाने बोगस चालांद्वारे सदरचा कमिशन घोटाळा झाल्याचा आरोप होताच संबंधिताची तडकाफडकी या विभागातून हकालपट्टी करण्यात आली। मात्र या परिचालकाला तालुका अन्न पुरवठा विभागात बेकायदेशीरपणे परिचालक म्हणून कामावर कोणी ठेवले असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे। गत काही महिन्यापासून या कमिशन घोटाळ्यांतर्गत संबंधित परिचालकाने राशन दुकानदारांना लाखोने गंडविल्याची देखील ओरड आहे। तथापि जिल्हा पुरवठा विभागाने या प्रकरणी चौकशीचे आदेश निर्गमित केल्याने या घोटाळ्यात नेमके दोष कोण दोषी आहेत हे पुढील काही दिवसात पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात असून या चौकशीकडे जनतेच्या नजरा लागल्याचे बोलले जात आहे। अटल टिंकरिंग लॅबचे थाटात उद्घाटन। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून भावी काळात देशात शास्त्रज्ञ निर्माण करण्याहेतू केंद्र शासनाने नीती आयोगांतर्गत विविध शाळेत अटल टिंकरिंग लॅब दिले असून या लॅबचं नुकताच थाटात उद्घाटन करण्यात आले। सदरचं उद्घाटन लाखांदूर येथील शिवाजी महाविद्यालयात 17 मार्च रोजी दुपारी 2:30 दरम्यान करण्यात आले। यावेळी उद्घाटक म्हणून शिक्षणाधिकारी डोरलीकर तर दिलीप दिवठे, नितीन वाघमारे, वामनराव बेद्रे, अखिलेश कुमार, शेषराव आरीकर, चित्ररेखा ठाकरे, चंद्रकांत दिवठे, मुख्याध्यापक SD राऊत, लक्ष्मण बगमारे, देविदास राऊत, MN ढोरे, MV लोते यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक MK मेश्राम यांनी केले तर संचालन JT झोडे व आभार MK ढोरे यांनी मानले। यावेळी बहुसंख्य शालेय विद्यार्थी, पदाधिकारी, कर्मचारी व पालक नागरिक उपस्थित होते। राज्यमार्ग बांधकाम ठरले डोकेदुखी, नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात। पाईपलाईन, केबल व शेतपिकांचे प्रचंड नुकसान। सदोष गौण खनिजांचा वापर करून जलदगतीने राज्यमहामार्ग बांधकामाच्या नादात गत काही महिन्यापासून तालुक्यात अपघाताच्या प्रमाणात झालेली प्रचंड वाढ। पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनची झालेली तोडफोड। टेलिफोन व इंटरनेट सेवेच्या केबलचे नासधूस व शेतपिकांचे झालेले नुकसान आदी सर्व घटनांनी तालुक्यातील जनता जाम वैतागली असून आंदोलनाच्या पावित्र्यात दिसून येत असून सदर बांधकाम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरल्याचे बोलले जात आहे। प्राप्त माहितीनुसार गत वर्षभरापूर्वीपासून साकोली ते वडसा या 266 कोटी रुपये निधीच्या राज्य महामार्गाचे बांधकाम प्रगतीत आहे। सदर बांधकाम एका लोकप्रतिनिधीच्या बांधकाम कंपनी अंतर्गत केले जात असल्याने सदर बांधकामाला राजाश्रय असल्याचे बोलले जात आहे। या राजाश्रयाचा लाभ उचलित सदर महामार्ग बांधकाम सदोष गौण खनिजांचा वापर केला जात असल्याचा आरोप जनतेत केला जात आहे। तथापि सदर बांधकाम होताना या मार्गावरील प्रवासी नागरिकांना वाहतुकी दरम्यान अपघातापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना न करण्यात आल्याने या मार्गावरील अपघाताच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाल्याचे बोलले जात आहे। दरम्यान या मार्गाचे बांधकाम करण्यासाठी ठिकठिकाणी JCB यंत्राने खोदकाम केले जाताना केबलची नासधूस, अनेकदा तालुक्यातील टेलिफोन इंटरनेट सेवा खंडित झाल्याचे देखील बोलले जात आहे। सदर सेवा खंडित होऊन तालुक्यातील शेतकरी, नागरिक, व्यापारी, उद्योजक, अधिकारी व कर्मचारी आवश्यक सोयी अभावी प्रचंड वैतागले असल्याची देखील ओरड आहे। या महामार्ग अंतर्गत पूल बांधकाम होताना उन्हाळी धान पीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातून सोडले जाणारे पाणी प्रारंभी अडवून एका वेळी शेतात सोडल्याने
तालुक्यातील सोनी येथील 2 शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याची ओरड आहे. दुसरीकडे अंतरगाव जवळ रस्त्याचे खोदकाम करताना पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन तब्बल 2 फुटल्याने या गावात ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाल्याने येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात दिसून येत आहेत. या सबंध घटनाक्रमांनी साकोली ते वडसा या राज्य महामार्गाचे सदोष बांधकाम तालुक्यातील शेतकरी नागरिक व्यापारी व जनतेसाठी डोकेदुखी ठरले असल्याची सर्वत्र बोंब आहे. मोहरणा येथे 52 इसमाची आत्महत्या. गळफास घेऊन केली आत्महत्या. महिनाभरातील गावातील 4थी आत्महत्येची घटना. रात्रीच्या सुमारास कुटुंबातील अन्य मंडळी झोपी गेले असताना एका 52 इसमाने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर घटना तालुक्यातील मोरणा येथे गत 17 मार्च रोजी सकाळी 11 सुमारास घडली असून सदर आत्महत्या ही या गावातील गत महिनाभरातील 4थी घटना असल्याचे बोलल्या जात आहे. यापूर्वी गत महिन्यात या गावातील 2 युवकांसह एका 75 वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. बुद्धेश्वर वरंबे वय 52 असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी मृतकाने रात्रीच्या सुमारास कुटुंबियांसह भोजन आटोपून झोपी गेला होता. मात्र गत काही दिवसांपासून मानसिक तणावात वावरणाऱ्या घटनेतील मृतकाने कुटुंबीय झोपी गेल्याचे पाहून राहत्या घरातच गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान रात्रीच्या सुमारास कुटुंबातील एका सदस्याला जाग आली असता मृतक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यावेळी कुटुंबियांनी एकच आरडाओरड केल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घडलेल्या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना दिली. यावेळी माहितीवरून लाखांदूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. या घटनेचा पुढील तपास येथील ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक दुर्योधन वकेकार सह पोलीस अंमलदार भागवत मुंडे करीत आहेत. दरम्यान तालुक्यातील मोहरणा गावातील गत महिनाभरातील ही 4थी आत्महत्या ठरल्याने सर्वत्र नानाविध चर्चेला उधाण आले असून आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक जनजागृती करणे गरजेचे असल्याचे देखील बोलल्या जात आहे. पत्र इथंच संपत आहे. आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र पाहायला विसरू